एकूण माहिती आम्ही सगळेच जण घेत आहोत घेत होतो। आज इथे जे काही आम्ही आलेलो आहोत, उद्या पण मी येणार आहे, परवा पण फिरणार आहे। शेतकरी आणि एकूणच सगळे आपत्तीग्रस्त ज्यांच्या ज्यांच्यावरती आपत्ती कोसळलेत, घरदारं वाहून गेलेले आहेत, संसार वाहून गेलेले आहेत, हे एका वेगळ्या संकटाच्या डोंगराखाली आहेत। आणि त्यांना दिलासा देण्यासाठी, धीर देण्यासाठी, हा दिलासा आणि धीर नेमकं काय, तर नेमकं हेच आहे की त्यांना मी आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलेलं की आपण अजिबात काळजी करू नका, चिंता करू नका, जे जे काय करता येणं शक्य आहे आणि जे जे काय करणे आवश्यक आहे हे सगळं तुमचं सगळ्यांचं सरकार, आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही। साहजिकच आहे, पाऊस अजूनही पडतो आहे, येते काही दिवस अतिवृष्टीचा इशारा आजसुद्धा दिला गेलेला आहे, धोक्याचा इशारा दिला गेलेला आहे। संकट पूर्ण टळले याच्यातला भाग नाही, हा सरतीचा किंवा परतीचा पाऊस आहे, हा जाता जाता किती फटका देईल त्याचा अंदाज साधारणतः आपल्याला आलेला आहे। आणि हा अंदाज आल्यानंतर पंचनामे सुरू आहेत, पूर्ण परिस्थितीचा आढावा हा लवकरात लवकर घेतला जाईलच, आणि तो घेतल्या गेल्यानंतर प्रत्यक्ष जी काय मदत करायची आहे ती हे सरकार करणार आहे। तूर्त दुर्दैवाने जे काही आपले बांधव माता काही ह्याच्यात मृत्युमुखी पडल्या, त्यांच्या कुटुंबियांना एक जो काय आपल्याकडनं दिलासा देण्याची आवश्यकता असते तो द्यायला आम्ही सुरुवात केलेली आहे। पण पुन्हा एकदा या निमित्ताने एकच सांगेन की कोणी काळजी करण्याचं कारण नाही, कोणी घाबरण्याचं कारण नाही, फक्त अजूनही काही दिवस धोक्याचा इशारा वेधशाळेने दिलेला आहे। सावध रहा, प्राणहानी होता कामा नये, जीवितहानी होता कामा नये, हे आपलं प्राधान्य असलं पाहिजे, तशा सूचना मी यंत्रणेला दिलेल्या आहेत। आणि ते एकदा दोन तीन दिवसात झाल्यानंतर तोपर्यंत पंचनामे आणि इतर सगळ्या माहितीचा जो काही आढावा घेऊ आम्ही, त्याच्यानंतर प्रत्यक्ष जे काय करायचं आहे ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि याच्यामध्ये मला आपल्या सगळ्यांची सुद्धा मदत लागणार आहे, कारण आपणसुद्धा या राज्याचे समाजाचे एक जबाबदार घटक आहात, आपल्यासुद्धा जे काही लक्षात येईल ते शासनाच्या आपण जर का निदर्शनास आणून दिलं तर आपल्याला सगळ्यांना मिळून जनतेला एक आधार देणं जरा बरं पडेल। मुख्यमंत्री साहेब, विचारा।